नमस्कार, आपण आता सध्या इकडं भुईमुगाच्या शेतीवर आहोत आणि आता सध्या आपले आदर्श शेतकरी आपल्या ढोरूशी गावचे. दादा नमस्कार, तुमचं नाव काय? मनोहर नानासाहेब मगर. मनोहर मगर साहेब इकडं आहेत आणि त्यांच्या शेतीवर आपण आहोत. आता ऑन रोड टच असणारी ही शेती आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्ही इथं भुईमुगाच्या शेंगा इकडं काढत आहात. तर हे कोणत्या प्रकारचं आहे? हे जेल 24. बर. मग आता तुम्ही आता हे इकडे एवढं क्षेत्र आहे नाही का? तर गेल्या वर्षी तर आता या इकडे पोरांनो तिकडे ह्या बाजूला या. तर या ठिकाणी आपण आता शेतीच्या इथं आहोत. या दादा इकडे या. हे पोरांनो इकडे या तुम्ही. नीट धरा नीट धरा, चालवायला आहे. तर आता आपण तिकडे जावा की रे, तिकडे जाऊन असं इकडे घ्यायचं, पुढे जायचं. नीट धर नीट धर, चालू आहे. हा तर आता आपण इकडं दादा येतो बरं तुम्ही इकडे फिरा. तर आता इकडं तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही? मनोहर मगर. मनोहर मगर दादांच्या आपण शेतीवर आहोत. तर आता दादा, ही तुम्ही जे भुईमुगाचं वाण केलेलं आहे ते कोणतं बियाणं आहे? हे जेल 24. बर. मग इकडे बरेचसे पसरे आहेत, निम पसरे आहेत किंवा ट्रॉम्बे आहे, जेल आहे किंवा धनलक्ष्मी आहे. तर हे तुम्ही जेल 24 केलेलं आहे. अच्छा. बर. मग हे यंदा पीक चांगलं आहे का याच सध्या? बऱ्यापैकी आहे, म्हणजे बऱ्यापैकी 70-80%. बर. मग गेल्या वर्षी एवढं उत्पन्न होतं का आपलं? गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे उत्पन्न नव्हतं. नव्हतं. हा हा हा. म्हणजे यंदा चांगली मेहनत झाली म्हणाला, असा पाऊस पडला सापडला आणि त्यापैकी बरे. हा म्हणजे गवत बी जास्त नव्हतं नाही का? बर. ठीक आहे. मग तुम्ही चांगल्या पद्धतीने इकडे करत आहात. इकडे मावशी सुद्धा आहेत, तर त्यांची आपण बातचीत करणार आहोत. तर आता सध्या आपण या इकडे मावशी, आता आपण इकडे शेतीचं काम करताय, तर तुम्ही आता इकडे हे करताय, तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे या शेतीबद्दल? आता बरेचसे लोक म्हणतात की शेती केली की खूप म्हणजे परवडत नाही किंवा हे होतं. नीट धर रे. आणि यावेळेला तुम्ही चांगलं केलेलं आहे असं दिसतं एकंदर, नाही का? मग या वर्षी आहे का म्हणजे चांगलं उत्पन्न आहे का? बर. कुठल्या प्रकारचं आहे? जेल 24. व्यवस्थित नव्हतं. हा म्हणजे पाऊस जास्त होता गेल्या वर्षी, महापूर वगैरे आले होते. या वर्षी गवत बी कमी आलेलं आहे का? जरा मांग इकडे मांग नाही घ्या जरा. तर कमी आहे आणि व्यवस्थित आहे. शेंग वगैरे भरली आहे का? भरले ना, बऱ्यापैकी भरले, उत्पन्न बरं. तर ठीक आहे, खरोखर आपण मगर दादांच्या शेतीवर आहोत. काय तुमचं नाव काय म्हणतात? संगीता मनोहर मगर ताई. आणि मावशी तुमचं नाव काय? पद्मावती भालचंद्र काशी. काटेताई आणि मगरताई, नमस्कार. तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला माहिती दिली. आपल्या बांधव ग्रुपचे सर्व सदस्य बघत आहेत आणि आपण एज्युकेशनदृष्ट्या हा आपण आत्ताच आम्ही ड्रॅगन फ्रूट शेतीच्या नेट हाऊसवर गेलेलो होतो. तर तुमचा वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली आणि तुम्ही जगाचे पोशिंदा आहात. शेतकरी हा सर्व जगाचा राजा आहे. सचिन पवार इज वॉचिंग. शासनही तुम्हाला नक्की मदत करेल. तर तुम्ही असेच प्रयत्न करत राहा. तुम्हाला सर्वांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. खातील घे पोरांनो, घ्या शेंगा तुम्हाला. तर आता आपण प्रत्यक्ष इकडं शेतीवर आलेलो आहोत आणि दादा इकडं मनोहर मगर दादा हे शेतीचे काम करतायत आणि खूप कष्टशी काम असतं. इकडं भांगलण खूप करावे लागते, वर्षभर दादा हे काम करत असतात. तर आता बघा, इकडं भुईमुगाचे शेंगा जेल 24 या आपण सध्याच्या इथं क्षेत्रात आहोत आणि खूप कष्ट करून या मंडळींनी. उडीद बी आहे का दादा इकडं? हा मूग आहे. मूग हे सुद्धा त्याचं आंतरपीक घेतलेलं आहे. तर खूप खूप इकडं चांगलं वातावरण आहे. तर पुन्हा एकदा मगर दादा आणि ताई आणि काटेताई यांना मी हार्दिक असं शुभेच्छा देतो. धन्यवाद, तुमचा वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं आभार व्यक्त करतो. थँक्यू.